नमस्कार, आज आपण उभा आहोत. आपण माझ्या पाठीमागे पाहताय तो आहे कुलाबा किल्ला. फार एक मनोरंजक अशा प्रकारचा इतिहास, ज्या छत्रपती शिवरायांचं वेगळेपण काय वर्णावं त्याच्याकरता हा जो किल्ला असेल. या किल्ल्याचं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. किल्ल्याचे तीन प्रकार असतात. पहिला जो किल्ला असेल तो वनदुर्ग ज्याला आपण म्हणतो, किंवा त्याच्यानंतर असणारा भुईकोट किल्ला, आणि तिसरा आहे सागरी किल्ला. हे तीन प्रकार आहेत. मात्र याचं जर वैशिष्ट्य आपण कुलाबा किल्ल्याचं पाहिलं तर दोन्ही प्रकार एक ठिकाणी महाराजांनी या ठिकाणी साधले आहेत. तर ते म्हणजेच हा जो कुलाबा किल्ला आहे, हा कुलाबा किल्ला आपल्याला अगदी जलदुर्ग तर आहेच, पण त्याचबरोबर ज्याला आपण भुईकोटही म्हणता येईल. ही एकंदर कसं साधलं महाराजांनी, तर असं हा समुद्रकिनारा आपण पाहतोय, हा अलिबागचा समुद्रकिनारा. म्हणजे हा जो किल्ला असेल तो अलिबाग या ठिकाणी आहे. या गावाचं गुंतागुंत आपण जर पाहिलं तर याचा रायगड जिल्हा, रायगड इथून फार दूर आहे, मात्र याचं नाव रायगड जिल्हा. त्याच्या अगोदरचं नाव याचं कुलाबा जिल्हा होतं. आणि ठिकाण याचं जर पाहिलं आपण, अलिबाग या ठिकाणी आहे. म्हणजे जिथं जो यहुदी इसवीसनपूर्व कालखंडामध्ये एका अली नावाच्या यहुदीची जी बाग किंवा ज्याची जी शेती असेल त्याला अलिबाग म्हटलेलं आहे. आणि कुलाबा या शब्दाचा अर्थ होतो समुद्रामध्ये जाणारा जमिनीचा सुळका, त्याला कुलाबा म्हणतो. तर अशा रीतीनं हा जो अलिबागचा जो किल्ला असेल, कुलाबा किल्ला असेल, हा छत्रपती शिवरायांनी म्हणजे मार्च 1680 म्हणजे अगदी मृत्यूपूर्वी थोडे दिवस अगोदर बांधकामाला या ठिकाणी घेतला होता. कुलाबा किल्ला बांधण्याचं कारण महत्त्वाचं होतं की हा जो समुद्रकिनारा असेल, तर समुद्रकिनाऱ्यावरच आपण जर पाहिलं असेल की इथूनच जो इंग्रज असतील, पोर्तुगीज असतील, डच असतील, हे जे काही सागरी असणारे शत्रू होते यांच्यावर आपल्याला वचक बसवायचा आहे. कारण का, महाराजांच्या दुर्दैवानं, छत्रपतींच्या दुर्दैवानं इथून 22 किलोमीटर असणारा जो काही किल्ला आहे, मुरुड जंजिरा ज्याला आपण किल्ला म्हणता येईल, हा किल्ला कधीही छत्रपतींना जिंकता आला नव्हता. त्यामुळं हा स्वतंत्र अशा प्रकारचा किल्ला बांधला गेला. आज इथं आपण उभा आहोत, आपल्याला दिसतंय अगदी थोडं पाणी आहे. म्हणजे आजचा दिवस जर आपण पाहिला तर आज ओहोटे असल्यामुळं या किल्ल्याला चालत जाता येतं. मगाशी सांगितलं तुम्हाला की हा भुईकोट किल्ला आहे आणि त्याचबरोबर सागरी किल्ला, दोन्ही या ठिकाणी साधलेला आहे. म्हणजे 15 दिवस ज्यावेळेला ओहोटे असते तर त्यावेळेला हा भुईकोट होतो, आणि ज्यावेळेला भरती येते तर त्याच वेळेला हा जो किल्ला असेल सागरी किल्ला होतो. म्हणजे जिथं आज आपण चालत आलो आहे, तर चालत येण्याच्या म्हणजे आपल्याला इथं बोटीने यावं लागतं, हे वेगळंपण याच्यामध्ये आपल्याला पाहता येईल. तर कान्होजी आंग्रे, सेना सरखेल ज्याला आपण म्हणता येईल, ज्या सेना सरखेलने इंग्रज असतील, पोर्तुगीज असतील, यांच्यावर शेवटपर्यंत वचक बसवला, हाच तो किल्ला आहे कुलाबा. शिवरायांच्या दूरदृष्टीतून निर्माण झालेला भुईकोट आणि सागरी असा दोन्ही किल्ला, म्हणजेच कुलाबा किल्ला, हा किल्ला अलिबाग या ठिकाणी स्थित आहे. एक छान अशा प्रकारचं वेगळं वैशिष्ट्य आपल्याकडे पाहता येईल. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.